नमस्कार। 400 भूपर्यायी प्रश्नांची मालिका या मालिकेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक इयत्ता 10वी या विषयामधील बहुपर्यायी प्रश्नांची माहिती घेत आहोत। या भागामध्ये प्रकरण क्रमांक 4 विद्युत धारेचे परिणाम या प्रकरणावरील 20 बहुपर्यायी प्रश्नांची माहिती घेऊया। प्रश्न पहिला, एच बरोबर आय वर्ग आर टी हे सूत्र टिंबटिंब नियमाशी संबंधित आहे। पर्याय अ उजव्या हाताचा नियम, ब फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम, क जूलचा नियम आणि ड ओहमचा नियम। योग्य उत्तर आहे जूलचा नियम। प्रश्न दुसरा, विद्युत दिव्यामध्ये टिंबटिंब धातूचे नालकुंतल वापरले जाते। अ पर्याय निकेल, ब क्रोमियम, क टंगस्टन आणि ड प्लॅटिनम। योग्य उत्तर आहे टंगस्टन। प्रश्न तिसरा, वीजयुक्त तार आणि तटस्थ तार यांच्यामधील विभवांतर टिंबटिंब असते। अ पर्याय 360 व्होल्ट, ब 110 व्होल्ट, क 440 व्होल्ट आणि ड 220 व्होल्ट। योग्य उत्तर आहे पर्याय ड 220 व्होल्ट। प्रश्न चौथा, खालीलपैकी टिंबटिंब हे उपकरण विद्युत धारेचा औष्मिक परिणाम दर्शवते। अ पर्याय गॅलोनोमीटर, ब विद्युत घंटा, क विद्युत शेगडी आणि ड विद्युत चलित्र। योग्य उत्तर आहे विद्युत शेगडी। प्रश्न पाचवा, घरातील विद्युत परिपथात अचानक विद्युतधारा वाढल्यास टिंबटिंब या उपकरणात कळ खुली होऊन विद्युतधारा बंद पडते। अ पर्याय MCB, ब गॅलोनोमीटर, क विद्युत वितळतार आणि ड विद्युत घंटा। योग्य उत्तर आहे पर्याय अ MCB। प्रश्न सहावा, लघु परिपथनामध्ये परिपथातील एकूण विद्युतधारा टिंबटिंब, अ वाढते, ब कमी होते, क बदलत नाही आणि ड पायरी पायरीने वाढते। योग्य उत्तर आहे पर्याय अ वाढते। प्रश्न सातवा, विद्युत धारेमुळे सरळ वाहकाभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे स्वरूप टिंबटिंब असते। अ पर्याय आयताकृती, ब एकमेकांना छेदणारी वर्तुळे, क समकेंद्री अर्धवर्तुळे आणि ड समकेंद्री वर्तुळे। योग्य पर्याय आहे पर्याय ड समकेंद्री वर्तुळे। प्रश्न आठवा, विद्युत वाहक तारेच्या वर्तुळाकार कुंडलाच्या केंद्रबिंदूजवळ निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र टिंबटिंब समानुपाती असते। अ पर्याय कुंडलातून प्रवाहित होणाऱ्या विद्युतधारेच्या प्रमाणाशी, ब विद्युतधारेच्या प्रवाहाच्या वेळेशी, क वाहक तारेच्या रोधाशी आणि ड कुंडलाच्या त्रिज्येशी। योग्य उत्तर आहे पर्याय अ कुंडलातून प्रवाहित होणाऱ्या विद्युतधारेच्या प्रमाणाशी चुंबकीय क्षेत्र हे समानुपाती असते। प्रश्न नववा, विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला टिंबटिंब म्हणतात। अ पर्याय व्होल्टमीटर, ब एमीटर, क जनित्र आणि ड गॅल्वानोमीटर। योग्य उत्तर आहे जनित्र, पर्याय क। प्रश्न दहावा, उजव्या हाताच्या नियमामध्ये अंगठा हा टिंबटिंब दर्शवितो। विद्युत धारेची दिशा, ब चुंबकीय क्षेत्राची दिशा, क विद्युत वाहकावरील बलाची दिशा आणि ड प्रवर्तित विद्युतधारेची दिशा। उत्तर आहे विद्युत धारेची दिशा, पर्याय अ। प्रश्न अकरावा, नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे स्वरूप हे टिंबटिंब प्रमाणे असते। अ पर्याय नालाकृती चुंबकाप्रमाणे, ब पट्टी चुंबकाप्रमाणे, क गोल चुंबकाप्रमाणे आणि ड चकती चुंबकाप्रमाणे। योग्य उत्तर आहे पर्याय ब पट्टी चुंबकाप्रमाणे। प्रश्न बारावा, फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमात तर्जनीमुळे टिंबटिंबची माहिती मिळते। अ पर्याय विद्युत धारेची दिशा, ब चुंबकीय क्षेत्राची दिशा, क विद्युत वाहकावरील बलाची दिशा आणि ड प्रवर्तित विद्युतधारेची दिशा। योग्य उत्तर आहे पर्याय ब चुंबकीय क्षेत्राची दिशा। प्रश्न तेरावा,
फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमात मधले बोट टिंबटिंब दर्शविते. अपर्याय विद्युत वाहकातील प्रवर्तित विद्युतधारेची दिशा. ब चुंबकीय क्षेत्राची दिशा. क विद्युत वाहकावरील बलाची दिशा. आणि ड विद्युतधारेची दिशा. योग्य उत्तर आहे पर्याय अ विद्युत वाहकातील प्रवर्तित विद्युतधारेची दिशा. दिशा. प्रश्न 15वा विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे टिंबटिंब. अपर्याय विद्युत चलित्रातील कुंडलाचे आसाभोवती फिरणे. ब कुंडलातून विद्युत प्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे. आणि क चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युत धारा निर्माण होणे. आणि ड विद्युत वाहकाचे प्रभारित होणे. योग्य उत्तर आहे चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युत धारा निर्माण होणे. प्रश्न 16वा विद्युत जनित्र टिंबटिंबनुसार कार्य करते. अपर्याय उजव्या हाताचा नियम. ब फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. क फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. आणि ड पर्याय ओहमचा नियम. योग्य उत्तर आहे फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. प्रश्न 17वा विद्युत चलित्र टिंबटिंबनुसार कार्य करते. अपर्याय उजव्या हाताचा नियम. ब फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. क फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. आणि ड पर्याय ओहमचा नियम. योग्य उत्तर आहे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. प्रश्न 18वा भारतात प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारिता टिंबटिंब असते. अपर्याय 220 हर्ट्स. ब 50 हर्ट्स. क 440 हर्ट्स. आणि ड 120 हर्ट्स. योग्य उत्तर आहे पर्याय ब 50 हर्ट्स. प्रश्न 19वा खालीलपैकी एकाच दिशेने वाहणारी विद्युतधारा टिंबटिंब ही आहे. अपर्याय प्रत्यावर्ती धारा. ब दिष्ट धारा. योग्य उत्तर आहे दिष्ट धारा. प्रश्न 20वा वाहकाच्या दोन टोकामधील विभवांतर 220 व्होल्ट असून 5 एम्पियर इतकी विद्युतधारा वाहत असल्यास त्या वाहकाचा रोध किती असेल. यासाठी छोटंसं गणित करावं लागेल आणि उत्तर तुम्हाला मिळवावं लागेल. पर्याय आहेत अ पर्याय 44 ओहम. ब पर्याय 110 ओहम. क पर्याय 4.4 ओहम. आणि ड पर्याय 1110 ओहम. योग्य उत्तर आहे पर्याय अ 44 ओहम. अशा रीतीने आपण विद्युत धारेचे परिणाम या चौथ्या प्रकरणातील 20 प्रश्नांची माहिती घेतलेली आहे. हे प्रश्न तुम्हाला निश्चितच कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील अशी मला आशा आहे. धन्यवाद.